तुझ्यावर ती जबाबदारी पार पाडण्याची ताकद तुला देऊ दे. असा कसा कंट्रोल केला माझा? आजपर्यंत या घरात इतके वादविवाद झाले, इतकी भांडणं झाली, पण मी कधीही वहिनींची चढत्या आवाजात नाही बोलले. आणि आज अचानक काय वाटलं असेल वहिनींना? संशय तर आला नसेल? नाही, माझंच चुकलं. मयुरेशचा दोष इतक्या मेहनतवाऱ्या करून त्याच्यापासून आणि घरच्यापासून लपवून ठेवला मी, आणि आजच्या एवढ्याशा चुकीमुळे जर तो सगळ्यांसमोर आला तर पण आता विचार करून काय फायदा आहे? शब्द तोंडातून निघून गेलाय, बाण धनुष्यातून सुटलाय आणि त्याने जखम सुद्धा केली. मला कळतंय मी माझ्याच हाताने माझ्या पायावर दगड मारून घेतलाय, पण काय करू? आता नाही सहन होती लप्पा छप्पी. मयुरेश मधला दोष लपवता लपवता मी माझ्यावरचाच ताबा हरवत चालले, आणि असंच आयुष्यभर भोगावं लागलं ना तर कधी ना कधी त्याचा स्फोट होणारच. माझा उद्रेक बहुतेक त्याच स्फोटाची नांदी होती. तिथे काय बसलेस? इथे ये माझ्याजवळ. नाही दादा, आज मी तुमच्याजवळ एक शंका घेऊन आले. कसली? आणि त्या शंकेचं निरसन झालं की मग मी तिकडे येईन. अच्छा, म्हणजे इथे जवळ येऊन बसलीस तर तुझ्या शंकेचं निरसन होणार नाही असं म्हणायचंय? हो, खूप जवळच्या माणसांचे प्रॉब्लेम सोडवण्यात तुम्ही पुढाकार कुठे घेता आजकाल? तू अभय आणि मयुरेश बद्दल बोललीस. हो दादा. दादा, हे सगळं काय चाललंय आपल्या घरात? ही भांडणं, चिडचिड, रुसवे फुगवे. घरातला प्रत्येक जण दुसऱ्याची अलर्जी असल्यासारखा अंग चोरून वागतोय. नाही सहन होत सगळं. होय बाळा, मलाही सहन होत नाही, पण आता काय करू? दादा, मग तुम्ही पुढाकार घेऊन का सोडवत नाही ते प्रॉब्लेम? अभय काका आणि मयू काकाचे कान धरून त्यांना वळणावर का नाही आणत तुम्ही? त्याने काय होईल? काय होईल म्हणजे? दादा, प्रॉब्लेम सुटतील तात्पुरता. तात्पुरता सुटेल प्रॉब्लेम. आजपर्यंत हेच होत आलेलं आहे बावनी. दरवेळेला त्यांनी चुका करायच्या, मी त्यांचे कान पकडायचे, त्यांनी सुधारल्यासारखं वागायचं, निदान दाखवायचं तरी, आणि शेवटी पुन्हा येरे माझ्या मागल्या. तेव्हा मी आता असं ठरवलं की त्यांना एकदा ठेच लागूच दे, चांगली त्या जखमेच्या वेदना काय असतात हे त्यांना समजू दे.
स्वानुभवातून मिळणारं शहाणपण आणि ज्ञान हे टिकाऊ असतं. आणि तसंही आता मी संन्यासाश्रम स्वीकारलेला आहेच, त्यामुळे मी आता असं ठरवलं की त्या दोघांच्या मध्ये अजिबात इंटरेस्ट घ्यायचा नाही. दादा, हा नियम फक्त त्या दोघांसाठीच लागू होतो की माझ्यासाठी सुद्धा? म्हणजे काय? म्हणजे माझ्या आयुष्यात जर उद्या कुठला प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यात इंटरफिअर करणार कि नाही? भावनी बाळा, एक बाप म्हणून मी तुझा जो काही प्रॉब्लेम असेल तिकडे जरूर लक्ष देईन. तो सोडवण्यासाठी तुला माझ्या मार्गदर्शनाची गरज असेल तर तेही मी करेन, पण शेवटी प्रॉब्लेम हा तुझा तुला सोडवला पाहिजे, तो मी नाही सोडवणार. गेल्या काही वर्षामध्ये या घरामध्ये चुकीची प्रथा पडलेली आहे, त्याला मी जबाबदार आहे. त्यामुळे झालंय काय, सगळ्यांना माझ्या कुबड्या घेऊन चालण्याची सवय लागलेली आहे, तर ही प्रथा मोडून काढायची आहे मला. खूपच उशीर झाला नाही दोघींना? एव्हा ना या मी कोपऱ्यापर्यंत जाऊन बघून येते दोघी का आल्या नाही येत. असून बहिणी, आज त्यांचा गाण्याचा क्लास होता ना, थोडा वेळ लांबला असेल म्हणून उशीर झाला असेल, काळजी नका कर. काळजी करायची नाही असं ठरवून थोडीच वागता येतं. समीरा, काय झालं, रडायला काय झालं तुला? काय ते स्वानंदी, काय झालं? आई, आमच्या शाळेतल्या मुलीशीच भांडण झालं. तरी भांडणच झालं ना, मग त्यात एवढं रडण्यासारखं काय? कशामुळे भांडलात? ती मुलगी म्हणाली की तुमच्या बाबांच्या हलगर्जीपणामुळे तुमची वृंदाजी गेली. हे बघ, लोक काही बोलतात, आपण लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे. आई, नाही, तिचे बाबा मयूकाकाच्या ऑफिस मध्ये, आणि मयूकाकानेच त्यांना सांगितलं की आपल्या बाबांमुळेच वृंदाजी गेली. आई, खरंय का ग? नाही, अजिबात नाही. वृंदाजी गेली त्यात बाबांचा काही दोष नाही. लोक काही बोलले ना तरी आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या बाबांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवायचा, कळलं? बहिणी, कशाला उगीच मुलींची दिशाभूल करता तुम्ही? कस्तुरी, माफ करा बहिणी, पण आज ना उद्या ही गोष्ट सगळ्यांना कळणारच आहे. मग तेव्हा काय करणार आहे, त्या कसं फेस करणार आहेत सगळ्यांना? अभय भाऊजींच्या चुकीमुळे यांची अजिबात चूक नाहीये. बाहेरचे लोक काय वाटेल ते बडबडतील, पण एकाच छताखाली राहणारा एक भाऊ दुसऱ्या भावाच्या अब्रूचे दिंडवडे असे चव्हाट्यावर आणतो हे योग्य? बहिणी, तुम्ही मयुरेश्वर उगाच कसलाही आरोप करत नाहीये, शत्रू नाहीये तो माझा. आजपर्यंत आईच्या मायेने वाढवलंय मी त्याला, पण हेच नातं, हीच बांधिलकी तो विसरलाय ना. त्यांनी फक्त यांच्यावर नाही आरोप केले, त्यांच्याबरोबर माझ्यावर आणि माझ्या मुलींवर पण आरोप केले. सगळ्या अधिकारी कुटुंबाची बदनामी झाली त्याच्यामुळे. हे बघ कस्तुरी, मतभेद होतात, ते ज्या वेळेला मर्यादित असतात ना तेव्हा ते माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण समजले जातात, पण ज्या वेळेला या मर्यादा ओलांडल्या जातात ना तेव्हा जनावराच्या पातळीवर आणून ठेवतात ते. आता मयुरेशनी माणूस म्हणून जगायचं आहे की हे त्याच त्याने ठरवायचं. चला ग, चपला काढा आणि आत. कस्तुरी, तुमचं सगळं बोलणं ऐकलंय मी. सरिता तुला एवढं बोलत होती आणि तू सगळं ऐकून घेतलंस कशासाठी अगं?
आणि तू जे काय बोलत होतीस ना त्यात काही चुकीचं नव्हतं. मग कशासाठी एवढी पड खाल्लीस? आई, वहिनी माझ्याहून वयाने मोठ्या. हे बघ, वयाने मोठी असलेली माणसं कधी चुकतच नाही असं नाहीये. आणि अशा वेळी जर लहानांनी त्यांची चूक दाखवली ना त्यात काहीही गैर नाहीये. आई, या घराचा तो संस्कार नाही हे तुलाही माहिती. इथे लहान मोठ्यांना उलट उत्तर देत नाही. अगं, पण खरं बोलणं म्हणजे काही उलट उत्तर देणं नाहीये. आणि हे बघ, त्यातून दादा तुला काही बोलले तर त्यांना उलट उत्तर दे असं कधीच म्हणणार नाही मी तुला, कारण त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी खूप केलंय अगं तुमच्यासाठी. पण सरितानी तुला काहीही बोलावं आणि तू खाली मान घालून ऐकून घ्यावं हे माझ्या तरी पचनी पडणार नाही. म्हणजे मुळात तिला अधिकार आहे असं वाटतच नाही मला. मग मी काय करायला हवं असं तुला वाटतंय? तू तुझ्या मुद्द्यावर ठाम असायला हवंस. अगं, जास्तीत जास्त काय होईल? हा प्रश्न तुमच्या नवऱ्यांपर्यंत जाईल ना. जाऊ दे, एकदाच काय ते खरं खोटं होईल. नाही, हे बघ, मी तुला भडकवतीये किंवा तुझ्या घरातली शांतता मोड असं सांगतेय असं नको समजूस. म्हणजे आपण आपल्या मर्यादेत राहावं, पण असं जर सारखं तू तिचं ऐकून घेत राहिलीस चूक नसताना सुद्धा, हं, तर मात्र ह्या घरातलं तुझं भवितव्य मला तरी खूप कठीण दिसतंय. जेवायला वाढलंय, येत आहे ना? हा चिन्मयी, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तू बस ना प्लीज, प्लीज. बोला. माझ्याकडून जे बोललं जाईल ते कदाचित तुझ्यासाठी अनपेक्षित असू शकतं. काही हरकत नाही. आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलेली व्यक्ती माझ्या अपेक्षेप्रमाणे कधीच वागली नाही, त्यामुळे तुमच्या बोलण्याचं मला वाईट नाही वाटणार. बोला. काय ना चिन्मयी, काही गोष्टी आपण आपल्या आयुष्यातून कायमच्या बेदखल करून टाकतो. त्याचा पुन्हा कधी विचार सुद्धा करावासा वाटत नाही. पण परिस्थितीच पुन्हा अशी येते की त्या गोष्टीचा आपल्याला पुन्हा एकदा विचार करावासा वाटतो. लग्नाच्या बाबतीत माझं तसंच झालंय. म्हणजे? म्हणजे शुभदाशी संसार केल्यानंतर मी पुन्हा कुणामध्ये तरी इन्वॉल्व होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण तसं झालंय. त्या मुलीचं नाव मी माझ्या तोंडूनच सांगितलं पाहिजे का? हो. काही गोष्टी समजून घेण्यापेक्षा समोरच्याच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकण्यात जास्त समाधान असतं. ओके. मी तुझ्यामध्ये इन्वॉल्व झालोय. हो, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. अर्थात तुझी इच्छा आणि संमती असेल तरच. तुम्हाला काय वाटतं? तुमचा हा प्रस्ताव मी स्वीकारेन? हो, म्हणजे तू नकार द्यावास असं कुठलंच कारण मला तरी दिसत नाही. तुमचा हा जो आत्मविश्वास आहे ना, तो अगदी बरोबर आहे. इतका उशीर का लावलात विचारायला? तू वाट बघत होतीस. काय ना, मी पडलो हाडाचा डॉक्टर. मी
बोलणार जास्त करून माझ्या पेशंटशी. त्यामुळे बोलायचा विषय सुद्धा एकतर आजाराचा नाही तर औषधांचा. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत बोलताना त्याचा काही उपयोग होत नाही ना. फारच वेड्यासारखं नाही करायचं. सोन्यासारखा सण आहे की नाही आज मला कळत नाही. एका बहिणी आज सण आहे म्हणजे आज तरी या दोघांनी वेळेवर घरी यायला नको. यांना एकमेकांच्या नात्याची कदर नाहीच आहे पण आपल्या एकुलत्या एका बहिणीची सुद्धा नाहीये. तसं नाहीये दीपिका, पण आता मी तरी काय सांगू, खरंच पूर्वीसारखं नाही घडत आहे या घरात. पण हीच संधी आहे ना बहिणी दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्याची. पण त्यांना जवळ यायची इच्छाच नसेल तर? बहिणी कशाला उगाच इतका निगेटिव्ह विचार करता तुम्ही? मी काही निगेटिव्ह बोलत नाहीये कस्तुरी. माझं बोलणं दिसतं तुम्हाला, समोरच्याचं वागणं नाही दिसत. सगळं घरच बदलत चाललंय. मी कुठपर्यंत सावरणार आहे स्वतःला? दादा तरी आज पौर्णिमा आहे ना. दादा रात्रभर मठातच थांबणार आहे. मी तिथेच त्याला राखी बांधून आली. पण मयू आणि अभय शिवाय ही राखी पौर्णिमा पूर्ण होईल का? आई आता केवढी वाट बघायची आपण मयू मामा आणि अभय मामाची. उद्या सकाळी माझा 7 वाजता क्लास आहे, तेव्हा टेस्ट आहे माझी. खरंय बहिणी, शिवाय अक्षताला बरं नाही या अंकुशला तिथेच बसवून आले मी. आम्हाला निघायला हवं. थांब ना, आता थोडा वेळ थांब, येतील ते. तू अभय आणि मयूला सांग म्हणाव दीपिका तुमची खूप वेळ वाट पाहून निघून गेली. माझ्या आयुष्यात रक्षाबंधन असं येईल असं कधी वाटलं नव्हतं. आज तुला रक्षाबंधनाची वेगळी ओवाळणी द्यायची आम्ही ठरवलं होतं, म्हणून आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही आपापसातले मतभेद विसरून तुझ्यासाठी एकत्र आणणार.